कोर्टात काय घडलं या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद नवीन चिन्ह वापरा असं कोर्टानं म्हटलेलं आहे सोबतच शरद पवारांचं नाव आणि चिन्ह वापरू नका असं सुद्धा म्हणत कोर्टाने एक प्रकारे अजित पवार गटाला फटकारल्याचं पाहायला मिळतंय कोर्टात नेमकं काय काय घडलं कल्याणी अगदी बरोबर आहे अजित पवार यांना पक्षाने चिन्ह देण्याच्या निर्णयाविरोधात विरोधात तर सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडनं ही याचिका दाखल केली गेली होती आणि त्या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे कल्याणी कोर्टाचे दोन तीन खूप महत्त्वाचे निरीक्षण होते जवळपास बावीस मिनिटं ही सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये शरद पवार यांच्या गटाकडनं हाच युक्तिवाद केला जात होता की शरद पवारांचा फोटो हा अजित पवारांकडनं प्रचारादरम्यान वापरला जातो आणि गुडविल जे आहे शरद पवारांचं ते वापरलं जातं त्या सगळ्या संदर्भात एक कोर्टानं अतिशय महत्वाची टिप्पणी केलेली आहे कोर्ट असं म्हणालं की तुम्ही नवीन चिन्हाबद्दल विचार का करत नाही अशा पद्धतीचे एक सजेशन जे आहे ते कोर्टानं अजित पवारांच्या गटाला दिले अर्थात कोर्टानं निर्णय दिलेला नाही कल्याण की तुम्ही नवीन चिन्ह घ्या म्हणून पण ही जी टिप्पणी आहे ती कोर्टाची खूप महत्त्वाची टिप्पणी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अजित पवारांच्या गटाच्या कडनं किंवा अजित पवारांच्या वकिलाकडनं हा मुद्दा मांडला गेला होता की इलेक्शन कमिशननं घड्याळ हे चिन्ह आम्हाला दिलेलं आहे त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं एक अत्यंत महत्वाची टिप्पणी केली कल्याणी की कोर्ट इलेक्शन कमिशन नाही त्यांच्यावर आम्ही बसलेलो त्यामुळे इलेक्शन कमिशनचा निर्णय सुप्रीम कोर्ट बदलणार की काय अशा पद्धतीच्या दोन टिप्पण्या खर तर या सगळ्या सुनावणी दरम्यान मला महत्वाच्या वाटतात त्यामुळं अजित पवार गटाला तर नवीन चिन्हाबाबत विचार करावा लागतोय की काय हे देखील बघावं लागणार आहे अर्थात या सगळ्या प्रकरणी प्रतिज्ञापत्र जे आहे ते अजित पवार यांच्या गटाला शनिवारपर्यंत सादर करायचं आहे सोमवारच्या विषया खरं ही मंगळवारी सुनावणी होणार आहे त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीला वेळी काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे मंगळवारी ज्यावेळेस साडे दहा वाजता कोर्टाचं कामकाज सुरू होईल त्यावेळेस पहिल्याच नंबरला हे प्रकरण असेल अशा पद्धतीची देखील एक टिप्पणी किंवा एक महत्वाचं मत जे आहे ते कोर्टाने व्यक्त केलं आहे त्यामुळे अजित पवार यांच्या गटाला खरं काय नवीन चिन्हाचा विचार करावा लागतो की काय हे बघावं लागणार सोमवारच्या सुनावणीकडे खरं मंगळवारच्या सुनावणीकडे कल्याणी या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मंगळवारच्या सुनावणीत काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे कल्याणी नक्कीच प्रमोद खर तर अजित पवार गट आता नवीन चिन्हाचा विचार करू शकतं का त्यांच्या वकिलांनी कशा पद्धतीने युक्तिवाद केला कल्याण अजित पवार यांच्या गटाच्या वकिलाचा हाच युक्तिवाद प्रामुख्याने राहिला होता की घड्याळ जे चिन्ह आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आम्हाला सुप निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेलं त्यामुळं त्यामुळे त्याच्यावरती आमचा अर्थातच हक्क आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाकडून मनिंदर सिंग यांनी केल्याचं बघायला मिळालं पण त्यावरती देखील सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे आक्षेप घेतल्याचं बघायला मिळालं प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्या गटाला शनिवारपर्यंत लिहून द्यावा लागणार आहे की शरद पवार यांच्या नावाचा वापर आणि फोटोचा वापर आम्ही प्रचारादरम्यान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करणार नाहीत शरद पवारांच्या गटाकडून हाही एक मुद्दा उपस्थित केला गेला कल्याणी की लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळं या सगळ्या संदर्भात अजित पवारांच्या गटाकडनं टाळाटाळ केली ताल जाऊ शकते त्यामुळं सुप्रीम कोर्टानं स्पेसिफिकली शनिवारचा दिवस दिलेला आहे शनिवारी सायंकाळपर्यंत तर अजित पवार यांच्या गटाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे की शरद पवारांचा फोटो आणि नाव आम्ही वापरणार नाही अजित पवार यांच्या गटाकडून खरं तर जास्त युक्तिवाद केला गेला नाही दोन ते तीन मुद्देच अजित पवारांच्या वकिलाकडनं मांडले गेले आज अभिषेक सिंघवी जे शरद पवार यांच्या गटाचे वकील आहेत त्यांच्याकडनं जास्तीत जास्त वेळ युक्तिवाद केला गेला आणि त्या युक्तिवादादरम्यान अभिषेक सिंघवींचं हेच मत होतं की आमचं गुडविल अजित पवारांचा गट वापरत आहे त्यामुळे बघावं लागणार आहे मंगळवारच्या सुनावणीमध्ये कल्याणी की सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतो कोर्टाच्या टिप्पण्या खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे कोर्ट हा निर्णय बदल प्रमोद धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर अजित पवार गट घड्याळ चिन्ह सोडून दुसरे चिन्ह का वापरत नाही असा सवाल आता सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला घड्याळ चिन्हामुळे गोंधळ होऊ शकतो त्यामुळे दुसऱ्या चिन्हाचा विचार का करत नाही अशी महत्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आणि त्यामुळे शनिवारपर्यंत अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे या सगळ्या प्रकरणी आता मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि या सुनावणी वेळी नेमकं काय का होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं तर शरद पवारांचं गुडविल अजित पवारांना वापरता येणार नाही अशा पद्धतीने एकतर कोर्टाने यावेळी आपलं म्हणणं मांडलेलं आहे नवीन चिन्ह वापरा शरद पवारांचं नाव आणि चिन्ह वापरू नका असं कोर्टानं म्हटलं या संदर्भात शनिवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करायलासुद्धा सांगितलं आहे त्यामुळे आता अजित पवार गट एक प्रकारे अडचणीत सापडला आहे की काय असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे आता शनिवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं का आणि अजित पवार गट पुढे काय निर्णय घेत हे पाहणं महत्त्वाचं आहे या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया ज्यावेळेस आम्ही ही भूमिका घेतल्यानंतर आम्ही ते सगळं वापरत होतो त्यावेळेस त्यांनी मीडियामध्ये सांगितलं की माझा फोटो जर कोणी वापरला तर मला ॲक्शन घ्यावी लागेल हां ॲक्शन घ्यावी लागेल आणि ते म्हटल्यानंतर आम्ही ते बंद केलं आम्ही आता सुसंस्कृत नेते म्हणून चव्हाणसाहेबांचा फोटो लावतो आणि लोकांच्या समोर जातो मात्र ते असं म्हणतात की पवारांची लोकप्रियता जास्त आहे त्यामुळे पवार साहेबांचा फोटो अजूनही वापरला जातो त्याचे पुरावे वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये कुठे वापरला सांगा जिल्ह्यामध्ये त्यांचे पोस्ट तुम्ही परवा बारामती मध्ये नमो चा कार्यक्रम झाला रोजगार मिळावा कुठं तुम्ही बघितला त्या संदर्भात जर कोणी वापरत असेल तर त्यांना म्हणजे मला तर माहीत नाही कारण आम्ही पण सगळ्यांना सांगितलं शेवटी हयात व्यक्ती